दर वर्षी त्यांचा नियमन ते जातात झाली असेल गर्दी, पण अशा वेळेला जे आहे त्या तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं काम होतं की या सगळ्यांना जे आहे लाईनीमध्ये उभं करणं, एका बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूने ताबडतोब बाहेर काढणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायच्या ऐवजी काय लाठीचार्ज वगैरे, तर मी तर मोठं मला आश्चर्य वाटलं. ही पद्धत नाही कुठलं. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि आज वारकऱ्यांचा जो थोड समस्त वारकऱ्यांचा अपमान आहे ना, असं काय व ते काय लुटालूट करायला आले होते का, दुकानं लुटायला आले होते ते देवाच्या दर्शनासाठी. शेकडो वर्ष चाललेल्या या वारकरी परंपरेवर एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने जे गालबोट लावलं, ज्या पद्धतीनं निहत्या आणि भोळ्या भाड्यावर वारकऱ्यांवर ज्या पद्धतीनं पोलिसांच्या वतीनं जो लाठीचार्ज करवण्यात आला, या सगळ्या घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो. वारकऱ्यांवर कधी नव्हे तो अमानुष पद्धतीने लाठी हल्ला केलेला आहे. याआधी असे महाराष्ट्रात कधीही घडले नाही. दरवर्षी वारी निघते, दरवर्षी लोक जमतात, दरवर्षी भक्तिभावाने दर्शन होतं आणि सगळं कसं शिस्तीत पार पडतं. मात्र यावर्षी ज्या काही पद्धतीने लाठी हल्ला झाला आहे हा निंदनीय प्रकार आहे.